मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत प्रतिनिधी. जत येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा जत नंबर 1 येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा अध्यक्ष मोहन माने पाटील व उपाध्यक्ष सविता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मॉडेल स्कूल प्रगती व सुरू असणाऱ्या भौतिक सुविधा यांच्याविषयी चर्चा करण्यात आली. या सभेस नूतन संचालक व जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील साहेब हेही उपस्थित होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक निवड झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक भूपेंद्र कांबळे साहेब विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब निकम हेही उपस्थित होते. त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सुरू असलेल्या सर्व कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. सत्कार प्रसंगी बोलताना सरदार पाटील म्हणाले की संपूर्ण तालुक्यातून अनेक शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत. यासाठी यापुढील काळात आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच ज्या शाळा नगर परिषद हद्दीतील आहेत अशा शाळांना कशा प्रकारे मदत करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उषा ढेरे, आशा हवळे, वर्षादेवी जगताप, मीनाक्षी शिंदे, सुनीता कदम, हनुमंत मुंजे, ज्योती भोसले या शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संभाजी कोडक यांनी केले. जत नगर परिषदेचे आदरणीय भूपेंद्र दादा, त्याचबरोबर विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय बाळनिकम साहेब, पत्रकार बाबासाहेब, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व व्यवस्थापन समितीचे सर्व मेंबर, त्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, स्टिक पठाण, परत मला सरांनी मला फोन केला आणि सांगितलं की तुमचा जो सत्कार घेऊन सरांना सांगितलं नको सत्कार वगैरे काय गरज नाही सत्कारची. नाही म्हणजे आम्ही नियोजन केले समितीची मीटिंग घ्यायचं आमच्या हा व्यवस्थापनाची आपण हे सत्कार घ्यायचं आहे. खरोखरच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विक्रम दादांनी या तालुक्यामध्ये न्याय देण्याचं काम केलं आणि खरोखरच आज तसं बोलायला नको कारण त्याच्यावरती वेगळ्या पण परिस्थिती चालू होती. पण याच्यामागे जर मी खरोखर जर मी संचालक बँकेचा हा असं वाटत असेल तरी आज बाळनिकम साहेब आहेत, भूपेंद्र दादा आहेत, मनोहर साहेब या सगळ्यांची एक वेगळी हे होती की बाबा की तिथं व्यक्ती आपला जाणारा हा वेगळ्याच पद्धतीचा असावा. जेणेकरून जे व्यक्ती असतो त्या व्यक्तीला आपल्याला कुठे थांबवत आलं पाहिजे. आपल्याला तिथे या लोकांनी तालुक्यातील लोकांनी न्याय मिळाला पाहिजे. त्या माध्यमातून आज खास करून या दोघांचं कौतुक करावं वाटतं की या दोघांनी बरोबर होते. मंगळवार बुधवारी माझी निवड झाली, म्हणजे सोमवार मंगळवार हे दोघं सोडून म्हणजे असे थोडे वैभव झाले होते बाबा या माणसाला सध्या, कारण दादा सुद्धा घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे या यांची सारखी वारंवार इच्छा होती की बाबा सरदार पटेलला दिलं तर बरं होईल, कारण मी पक्ष सोडून आलो होतो त्यामुळे पक्षात इथं आलो होतो. त्यानंतर मग वेगवेगळ्या वातावरणात चर्चा चालू होती बाबा कोण म्हणतो तर माझा निर्णय चुकला, कोण म्हणतो तर असं झालं, कोण तसं झालं. आणि यामुळं दादांनी चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला आणि या सगळ्यांच्या आग्रहा खातर मला विशिष्ट बँकेचं एक सुकृत संचालक केलं. त्यामुळे हे मोठं उपकार दादांचं झालं. येणाऱ्या काळामध्ये आम्ही विक्रम दादाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये तालुका हा विकासशील कसा होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करू. मग सगळ्याच गोष्टीत असेल, बँक म्हणून बँक लिमिट, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मग सरांनी सांगितलं असतील मात्र पाठीमागे आम्ही एखाद्या कार्यक्रमातला विषय होता की तुमच्या हँडवॉश स्टेशनचा आणि त्या हँडवॉश स्टेशनमध्ये माझा बहुतेक त्या व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाली होती आणि मला तो मुद्दा होता की शाळा नंबर 1 हँडवॉश स्टेशन का देऊ शकत नाही. इथला प्रश्न होता की बाबा नगर परिषदचे असल्यामुळं तिथं ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीमुळे 25% रकमेचा विषय होता. मग मी त्यांना सांगितलं व 25% रक्कम जर ते पालक वर्ग असलं, शिक्षक असेल, स्वतः भरायचं असेल, तुम्ही 75% रक्कम का देत नाही. त्यावेळेस शिवनी सांगितलं की मी 75% नाही तर 100% रक्कम देतो, पण आता काही जास्त भांडू नका येतो, म्हणजे आम्ही 100% द्यायची व्यवस्था करतो. आणि त्याचमुळे या ठिकाणी आज तुमचा शौचालयाचा असं हँडवॉशचा विषय संपून जाईल. आपली दुसरी जिल्हे शहरातल्या दुकानदारा तुम्हालाही आमची विनंती आहे की जिल्हा परिषदमध्ये काय झालं की दुखणं शहरातल्या शिक्षकांच्या सगळ्यांचं आहे, कारण आम्ही ग्रामीण भागातलं पडतोय, माझा गरीबडचे मतदारसंघ आहे, मग इतर सदस्यांच्या संघ आहे, प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात पडते. पण ही नगर परिषदच्या हातात असल्यामुळं इकडं आमचं दुर्लक्ष होते, दुर्लक्ष असते, पण आम्ही इथं काय करू शकत नाही. कारण काय की मग आम्ही जर आमचा इथं फंड द्यायला गेलो तर मग आमच्या मतदारसंघात अडचणी येतात आणि ती जर बारीक फिरकी कुठं पडली व सरदार पटेल त्यांचे पैसे इथं खर्च केले, तिथे खर्च केले, तर तिथली वडावड चालू होते. त्यामुळे दादा आमची तुम्हाला विनंती आहे की नगर परिषदच्या माध्यमातून
आम्ही तुम्हाला नवीन खोली म्हणत नाही, पण असं काहीतरी थोडीफार तरतूद झालीच पाहिजे जेणेकरून या शाळेतल्या कुठं तर थोड्याफार खोल्यांची रिपेअर असेल, ताक 1.5 लाखाची एखादी अशा खोल्यांची रिपेअर असेल, त्या गोष्टी जर झाल्या तर ह्याच ग्रामीण भागातील ह्या नगर परिषदेच्या अंडरमधल्या आज कडीमळा असेल, मानी वस्ती असेल, इंदिरानगर असेल, ह्या बऱ्याचशा शाळा त्याला बऱ्याचशा मोठे झाले, नांदगाव नगर असेल, ह्या शाळांना आपण जर या थोडीफार मदत नगर परिषदेच्या आणि जिल्हा परिषद माध्यमातून करायच लागले आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिवसाहेबांचा जे प्रोजेक्ट आहे की मॉडेल स्कूल होते की शाळा नंबर 1 मॉडेल स्कूलमध्ये आणि आज चांगली इमारती म्हणायला लागले, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शाळा नंबर 1 ही मॉडेल स्कूल बनलीच पाहिजे. थँक्यूमध्ये आम्ही नवीन गेलो आहे, साहेबांनी सांगितलं, साहेबांना थोडासा कस्टमचा अनुभव असल्यामुळे नक्की त्यांच्याकडे अनुभवाचा काळात म्हणजे नाही आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ. बँकेत थोडंसं 1-2 महिन्यानंतर आम्हाला जर तपशील लागेल, पण नक्कीच जर येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला काही बँकेच्या माध्यमातून असे काही पैसे खर्च करता येत असतील तर आपण नक्की त्या मग जर शाळा नंबर 1 असेल, शाळा नंबर 2 असेल, इतर काही ग्रामीण भागात त्या वाढीव असतील, तुमच्या या शहराच्या अंतर्गत वाढीव असतील शाळा असतील, त्यासाठी आपण नक्कीच यासाठी प्रयत्न करू. तुम्ही सर्वांनी मिळून समिती असेल, शाळा व्यवस्थापन असेल, सगळ्यांनी मिळून माझा सत्कार केला आणि मला 2 मिनटं बोलण्याची संधी दिली. तुम्हा सर्व पालकवर्गांचं, समितीचं, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.